जळगाव जिल्ह्यातला पहिला दौरा माझ्या मतदारसंघाचा असल्यामुळे हा माझ्यासाठी आनंदाचा विषय आहे। आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ जर बघितला तर मुक्ताईनगर रावेर यावल आणि चोपडा या चार तालुके केळी उत्पादक शेतकऱ्यांचे तालुके आहेत। खूप अनेक प्रश्न इथे खूप वर्षापासून भेडसावत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या आगमनाने आज माझ्या तालुक्यातला प्रत्येक व्यक्ती सुखावलेला की त्याला असं वाटतं की आता मुख्यमंत्री महोदय आले काम करण्याचा झपाटा मुख्यमंत्री महोदयांचा तुम्ही बघितला असेल की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याच्यापूर्वी इतके तास कोणत्याच मुख्यमंत्र्यांनी काम केले इतकं काम ते मुख्यमंत्री महोदयांच्या उपमुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून होत आहे। आणि मला असं वाटतं की माझ्या तालुक्याला दिलासा देण्यासाठी माझ्या तालुक्यातले अनेक प्रश्न असे सोडवणूक करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांचा दौरा हा लँडमार्क ठरेल। कशा पद्धतीचा हा दौरा असणार आहे, कुठं कुठं उद्घाटन किंवा काय आहे? उद्घाटनाचं तसं आमचं आज फायनल नियोजन होणार आहे ते झालेलं नाही आहे। दौरा हा जो आहे हा शिवसेनेचा मेळावा म्हणून आमचा दौरा आहे आणि जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघामध्ये हा दौरा होतो आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आज तुमच्या तुम्हाला जास्त मला तसं सांगता येणार नाही, उद्या मी तुम्हाला डिटेल देतो आला मिळू शकेल। बहुत दुसरी गोष्ट की गुलाबराव पाटील आणि आपल्याला शिंदे गटाच्या संदर्भातच्या जे मुख्य कार्यालय आहेत त्याची जबाबदारी सोपवणार त्याचं काही संदर्भात आहे काय बोलला तरी मला काय अशी जबाबदारी कोणती सोपवलेली नाही आहे। मी एक साधारण आमदार म्हणून काम करतो आहे आणि गुलाबराव पाटील साहेबांकडे तर प्रदेशाची जबाबदारी सोपवली गेलेली आहे त्यामुळे तो आनंदाचा विषय। काही कोणाचे पक्ष प्रवेश होऊ शकतो याच्यामध्ये या कुठला पक्षाला धक्का? तो अंतर्गी बात आहे। लोकांनी मला मतदारसंघ दिलेला आहे, मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी मला लोकांनी दिलेली आहे, मी माझा म्हणत नाही आहे। या मतदारसंघामध्ये इलेक्टेड मी असल्यामुळे मतदारसंघातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या विषयाची जबाबदारी मी घेत असतो, त्याच्यामुळे मी माझा म्हणतोय मतदारसंघ माझा म्हणजे लोकांनी दिला आहे तो, माझ्या काही नावावर झालेला नाही आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री येणार आहे त्यांच्याकडे काय मागणी करणार आहे कशा पद्धतीचा? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम अजून तसा फायनल आमच्याकडे आलेला नाही, पण मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम असा आलेला आहे आणि मागण्या माझ्या माझ्या एरियामधल्या ज्या अति महत्त्वाच्या मूलभूत गरजा आहे, मूलभूत सुविधा आहे, उद्योगांच्या संदर्भातलं MIDC प्रोजेक्ट आहे, मुक्ताईनगरचा जो मी अनेक वर्षापासून लोकांना त्या संदर्भात सांगतो की मी एक कॉम्प्लेक्स नगरपालिकेचं एक कॉम्प्लेक्स करेल, असे मुद्दे आहे, शेतकऱ्यांचे मुद्दे, खेडी उत्पादक शेतकऱ्यांचे मुद्दे, दोन तालुक्याला जोडणाऱ्या पुलांचा मुद्दा आहे, असे अनेक मुद्दे आहे की जेणेकरून ज्या मुक्ताईनगर भागामध्ये लोकांना त्याचा फायदा होईल आणि मुक्ताईनगरचा आणि तालुक्याची परिसराची ग्रोथ होण्यासाठी त्याची मदत होईल। हो, मुक्ताईनगर तालुक्यामध्ये आतापर्यंत जे युवक आहेत त्यांना रोजगार शिकवली ते संधी ते मागणी करणार आहे का? निश्चित मागणी करणार आहे, मागच्याही मुख्यमंत्री महोदयांनी मागणी केली होती आणि MIDCची भूड निवड समितीपर्यंत प्रक्रिया येऊन ठेवली, फक्त आता त्याचं औपचारिक डिक्लेरेशन बाकी आहे, ते औपचारिक डिक्लेरेशन मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून होईल असं मला त्याबद्दल खात्री आहे। त्या दिवशी MIDCची बी घोषणा होईल आणि उर्वरित मुक्ताईनगरच्या विकासात हातभार लावणारे सगळे प्रोजेक्टची त्या दिवशी डिक्लेरेशन होईल याच्यात शकार आहे। निश्चित निश्चित पाणीपुरवठ्याचा वेगळा विषय, सिंचनाचा वेगळा विषय, सिंचनाचे आमचे 5 प्रोजेक्ट माझ्या मतदारसंघातल्या आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये आहे, जसं वरंगाव तळव्याला उपसा जलसिंचन योजना आहे, कोथवड परिसर उपसा जलसिंचन योजना आहे, जिगाव टाकळी धरणाचा काही भाग माझ्या मतदारसंघामध्ये फायदा होतो, इस्लामपूरचा एक डॅम आहे, त्याच्यानंतर वडोदा जलसिंचन योजना, या 5 योजनांना सरकार केंद्र सरकारने राज्य सरकारने फंड द्यावा जेणेकरून माझ्या मतदारसंघातल्या व आजूबाजूच्या तालुक्यांना त्याचा अतिशय चांगला शेतकऱ्यांना फायदा होईल आणि बारमाही बागेतदार होऊन शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावेल।